शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। नागपुर शहर में कोरोना का संक्रमण बढ़ते जा रहा है। रोजाना कोरोना पॉजिटिव की संख्या बढ़ रही है। ऐसे में शहर नगर निगम आयुक्त तुकाराम मुंडे सख्त निर्णय ले रहे हैं। जब से शहर में कोरोना वायरस का प्रवेश हुआ, तब से मुंडे की ओर से कई अहम निर्णय लिए गए, जैसे कि कॉटन मार्केट बंद हो, शहर की दुकानें खोलने पर हो, ऐसे अन्य निर्णय उन्होंने लिए। मगर उनके इन निर्णयों का विरोध भी हुआ है। ऐसे में महानगर पालिका के सत्ता और विपक्ष एक साथ खड़ा हुआ। गुरुवार को मनपा मुख्यालय में संयुक्त पत्र परिषद लेकर सत्ता पक्ष नेता संदीप जाधव और विरोधी पक्ष नेता ताना जीवनवे ने साफ तौर पर मुंडे ने लिए निर्णयों का विरोध किया। उन्होंने क्वारंटाइन में रखे लोगों की हो रही अवस्था पर नाराजगी जताई। उनका कहना है कि मुंडे सब कुछ नहीं है। अगर मुंडे ने लोक प्रतिनिधि की नहीं सुनी तो इसकी शिकायत पालक मंत्री से करने की बात भी उन्होंने की। साथ ही मुंडे के तबादले सिफारस करने का इशारा भी दिया है। विषय ऐसा है कि आयुक्तांचा या सगळ्या घटनेची प्रक्रिया आम्ही माननीय पालकमंत्री, माननीय मंत्री सुनील केदार आणि माननीय मुख्यमंत्री यांना आम्ही कळवू, आणि त्याच्यावर जर त्यांनी निर्णय नाही घेतला तर आम्हाला याच्याशिवाय पर्याय नाही। शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे ना, कारण नागपूर शहराचे सगळे कामं त्यांनी बंद केलेले आहेत, कामं बंद केले, आणि हे जे कोविडचं काम जे सुरू आहे याच्यामध्ये लोकांची जर व्यवस्था होत नसेल, एका पॉझिटिव्ह रूमला लागून जर निगेटिव्ह लोकांना तिथे जर ठेवत असतील तर करोना वाढवण्याचं काम हे स्वतः करतायत असं त्याचा अर्थ आहे ना। काल रात्री 4 तास लोक खाली उभे होते आणि जे क्वारंटाईन करतात त्यांच्यामधूनच पॉझिटिव्ह निघतो ना, तर त्याचा याचा अर्थ असा आहे की बाबा त्या लोकांना त्यांचं डिस्टन्स, आपण सांगतो सोशल डिस्टन्सिंग ठेवा, आणि त्यांना असं कोंबड बाजारासारखं एकत्रित आपण कोंडून ठेवत असेल तर त्याच्यामुळे अजून हे वाढेल ना। त्याच्यामुळे काही आयुक्त म्हणजे काही देव नाही आहे। आयुक्तांना जर त्यांचं वागणूक बरोबर नसेल लोकप्रतिनिधींशी, त्यांनी आमचं एकच म्हणणं आहे की बाबा तुम्हाला जे निर्णय घ्यायचे आम्ही तुम्हाला हस्तक्षेप करत नाही, तुमच्या कुठल्याही कामामध्ये आम्ही आडवं येत नाही, पण आमच्या लोकप्रतिनिधीवर, आमदारांवर, नगरसेवकांवर जर तुम्ही ते चांगलं सजेशन देणार असतील की क्वारंटाईन सेंटर लोकवस्तीमध्ये नका करू असा सल्ला देणं हा काही गुन्हा नाही, आणि त्याच्या याच्यावर त्यांनी स्वतःचा विरोध समजून ते करत असतील त्याचा निश्चित रूपाने आम्हाला त्याचा विचार करावा लागेल। माननीय विरोधी पक्षनेता आणि सत्ता पक्षांनी आज संयुक्त बैठक घेतली आहे। याचं कारण एवढंच आहे की माननीय आयुक्त हे एकतर्फी निर्णय घेतात, कोणालाही विश्वासात न घेता आपला तो कारभार करतात। ही परंपरा याच्या आधी कधीच नव्हती। माननीय जेवढे आयुक्त नागपूर शहरामध्ये आले त्यांनी माननीय महापौर असतील, सत्तापक्ष असेल, विरोधी पार्टी असतील, सिनियर नगरसेवक असतील, याच्याशी विचार विमर्श करूनच तो सामोर गेलेले आहेत। परंतु माननीय मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये वेगळंच आहे, ते कोणालाही विश्वासात घेत नाही, माननीय महापौरांचा सुद्धा फोन उचलत नाही, त्यांच्याशी चर्चा करत नाही। अशा ज्या नागपूर शहरामध्ये जी परिस्थिती उद्भवलेली आहे किंवा संपूर्ण देशामध्ये उद्भवलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी मिळून काम करण्याची गरज आहे, कारण हे सामूहिक काम आहे, कोणत्याही एकट्याचं काम नाही आहे। आयुक्त जरी ते काम करत असतील त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणणं नाही आहे, पण आम्हाला हेच म्हणणं आहे की सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही काम करा, आम्ही सगळं सहकार्य देण्यास तयार आहोत। असाच जर कारभार राहिला तर ती गोष्ट समोर येऊ शकते, कारण प्रचंड नाराजी नगरसेवकांमध्ये पसरलेली आहे। चालूच आहे, हिटलरशाही सुरू आहे, सुरूच आहे ना हिटलरशाही। म्हणजे कोणाला विश्वासात न घेता एकटे निर्णय घेणं ही काय बरोबर गोष्ट नाही ना।